सलमा खान है और मैं मुंबई से हूँ और मैं लोक अदालत की पैनलिस्ट भी हूँ और मैं किन्नर माँ संस्था की संस्थापक भी हूँ, संचालिका भी। तो एज ए बेंच ऑफ मजिस्ट्रेट करके स्टेटस है, मैं उसको कोट कर सकता हूँ। तो मतलब ग्राहक कौन सा, लोक अदालत? हाँ, लोक अदालत की पैनलिस्ट हूँ मैं। हाँ। और किन्नर माँ की संचालिका भी हूँ। अच्छा। और हमारी किन्नर माँ ट्रांसजेंडर किन्नरों के फंडामेंटल राइट्स पर काम करती है, उनके एजुकेशन को लेकर काम करती है, उनके स्किल डेवलपमेंट पर काम करती है, उनके कैपेसिटी बिल्डिंग के लिए काम करती है। हाँ, और उनके एजुकेशन को सपोर्ट करती है। तो ऐसे बहुत से मुद्दे हैं जो किन्नरों के एजुकेशन इनकम्प्लीट होने की वजह से वो माँ बाप के घर में कम उम्र में से आ जाते हैं, तो सब इनकम्प्लीट होता है। तो फिर हमारे किन्नर माँ उनको आईडीज बना कर देती है, जैसे पैन कार्ड, आधार कार्ड हो गया, ऐसे सब काम किन्नर माँ करती है। ओके, आपका नाम रिपीट कीजिए। मेरा नाम है सलमा खान। ओके। मुल्का वेगळे माणसं या कार्यक्रमात आज आपण सलमा खान या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत। किन्नर या संबंधित त्यांचं फार मोठं व्यापक काम आहे, त्या अनेक संघटनांशी जोडलेल्या आहेत, शिवाय लोक अदालतमध्ये ते पॅनलवर आहेत। नमस्कार। नमस्कार। आजच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्ही श्रोत्यांना तुमचा अल्पसा परिचय द्या। सर्वात प्रथम तर मी आपल्याला मनापासून, अकोलाला आणि आपल्या रेडिओ स्टेशनला मनापासून खूप आभार करते आणि धन्यवाद करते की आज आम्हाला इथे बोलवून आणि आमच्या विषयावर चर्चा करण्यास आपण इथे वेळ दिली म्हणून। आणि माझं नाव सलमा खान आहे, मी किन्नर माँ या संस्थेची संस्थापक आहे आणि मी तशीच मुंबई DLSA मध्ये लोक अदालतची पॅनलिस्टही आहे। ओके। एकंदरीत आता तुम्ही ज्या संघटनेशी जोडलेले आहेत, प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये किन्नरच्या कुठल्या प्रमुख पाच अशा समस्या ज्यावर तुम्ही फोकस करता? हे बघा, सर्वात प्रथम तर किन्नर वेलफेअर बोर्ड हा झाला पाहिजे, किन्नर आयोग ज्याला आपण म्हणू शकतो, किन्नर आयोग झाला। आणि दुसरं हे का किन्नरांचे शेल्टर होम असले पाहिजे, जसे का आश्रम, त्यांचे निवास आणि आवास। आणि तिसरी गोष्ट, त्यांचे मूलभूत अधिकार आहेत ते त्यांना भेटले पाहिजे। चौथी गोष्ट, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला सरकार ही जागरूक व्हावी आणि होणाऱ्या अत्याचाराकडेही लक्ष द्यावं आणि त्यांच्या अत्याचाराला ऐकून त्यांच्या अत्याचारावर समस्याचं समाधान काढावं, कारण का आमचा हा दुर्लक्षित समाज असल्यामुळे दुर्गत्या जास्त आहेत, म्हणून अत्याचारालाही बळी जास्तच पडावं लागतं। त्यासाठी सरकारही आम्हाला पाठिंबा द्यावी, आईबापांना सहारा दिला नाही तर सरकारनं द्यावा। मग लोका कसं आहे ते, आम्ही एकदा जन्म घेऊन जगात आलो, मग दुर्दैवाने आम्ही किन्नरचा जन्म घेऊन जगात आलो, पण देवाकडून तो आमच्यावर एकदाच अत्याचार घडून आला, पण लोकांकडून आणि समाजाकडून तो सारखा घडून आणू नये आणि तो घडू नये, म्हणून आमच्या अत्याचारालाही लढा, सरकारी जागरूक असली पाहिजे। आणि दुसरं बघा, सर्वात मुख्य कारण हे आहे अन्न, वस्त्र, निवारा। आम्ही मानव आहोत, आमचे मानवी हक्क आहेत आणि त्यासाठी सरकारनं आज 70 वर्ष झालेले देश स्वतंत्र होऊन सगळ्यांना सगळ्यांचे हक्क भेटलेले आहेत। पुरुष प्रधान समाज असल्यामुळे पुरुषांनाही सगळं काही भेटलेलं आहे, महिलांनाही त्यांचे सगळे अधिकार भेटलेले आहेत, किन्नर समाजात अधिकारांपासून वंचित आहे। तर का, मग त्याचेही कारण आहेत दोन, ते एकत्र नाहीत, त्यांच्याकडे एज्युकेशन नाही, त्यामुळे त्यांना त्यांची माहिती नाही, पण आता ते दिवस दूर नाहीत, आमचा समाज जागरूक होऊन आणि लवकरात लवकर उन्नतीच्या मार्गाला चालेल आणि आपल्या हक्कासाठी लढा देईल आणि लोकांनाही ते आपले हक्क मिळवून देतील। ओके। एकंदरीत तुमची स्वतःची ओळख तुम्ही कशी आहे? कशी आहे ना, मी एक मिडिल क्लास फॅमिलीमधून येते आणि आम्ही लोक खूप काही शाळा वगैरे कशी मेहनत करून शिकलो, आमच्या आई बाबांनी आम्हाला खूप काही मेहनत करून शिक्षण वगैरे दिलं आणि मग वयाच्या त्या पडावामध्ये आल्यावर आम्हाला असं वाटलं ज्यावेळेस का नाही, आम्ही तर किन्नर आहोत, मग आईबापांनी किन्नर असल्यामुळे मला तर काढून टाकलं घरातून, फारसे असतात ते घरं सोडून पळून जातात, म्हणजे त्यांना तिरस्कार होतो किंवा त्यांच्याबरोबर भेदभाव होतात, हा किन्नर आहे याच्यामुळे असं झाला, हा असं आहे, मग भाऊ बहिणीचं कसं होईल, त्यांची लग्न होतील कसं होतील, मग ते घराला कंटाळून निघून जातात आणि काही असतात त्यांना काढून देतात, मग तसंच मला काढून दिलेलं का हे कसं होईल आणि हे कसं होईल। त्यावेळेस मी 10वीच केली होती फक्त,
तेव्हा माझी 10वीच झाली होती आणि 15-16 वर्षाची त्यावेळेस मी होती. मग त्यांनी काढून टाकलं घरातून. मग मी ह्यांच्या त्यांच्या घरी राहून परत नाचून गाऊन किन्नर समाजामध्ये आणि मागून लोकांच्या दुकानात जाऊन लोकांच्या घरी लग्न बाल झालं तर बधाई मागून खाऊन मग त्याच्यातून परत मला माझी एक शाळेची टीचर भेटली नन. नन लोक असतात ना हो, त्यांनी मला 10वीपर्यंत शिक्षणाला मदत केली होती. कारण का मी पहिलं सांगितलं आम्ही खूप गरीब फॅमिलीमधून. मग तिने सांगितलं शिक्षण का सोडलंस आणि तू किन्नर मध्ये गेलीस म्हणून शिक्षण सोडलंस का, तुला लाज वाटते का. मग तिनं मला परत शिकण्यासाठी हे केलं आणि परत मग मी ते शिक्षण परत जॉईन केलं आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर मी MSW केलंय, मास्टर्स केलंय आणि त्याच्यानंतर खूप काही बदलाव आले. तर त्यांनी मला सांगितलं का जर तू किन्नर आहे तर काय झालं, तू शिक्षण घ्यायला काही होत नाही. मग त्यांनी मला IIT आणि टाटा इन्स्टिट्यूटमध्ये मग त्यांनी मला एज्युकेशनसाठी सपोर्ट केला आणि तसं करून मग मी किन्नर असतानाही मग परत मी शिक्षण करून माझं मग शिक्षण ते 2003 कम्प्लीट झालं. म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जे आशियामध्ये सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये आपण MSW करतो. MSW करत असताना तुम्हाला एकंदरीत त्या विद्यार्थ्यांमध्ये बाकी विद्यार्थ्यांमध्ये किंवा तुमचे जे मित्र होते वर्गमित्र यांच्यात काय फरक जाणवला? नाही, थोडे दिवस असं त्यांनी मला हे लोकांच्या भावना बघण्याच्या समजण्याच्या वेगवेगळ्या असतात पण मला त्यावेळेस नुसतं माझं एज्युकेशन दिसायचं आणि मला ज्या नन लोकांनी सिस्टर लोकांनी सांगितलं का आम्ही आमच्या लोकांच्या माध्यमातून आम्ही चर्चच्या याच्यातून लोकांना सेवा शाळा वगैरे एज्युकेशन आणि आरोग्य सुविधा पोचवतो तसं तू किन्नर असूनही किन्नरासाठी करू शकतेस मग एज्युकेशन एक मात्र हत्यार आहे ते तू घेऊन चल, एज्युकेशनला धरून चल आणि तू शिक्षण हे घे मग त्याच्यानंतर तुला पुढे जाऊन खूप काही सोपं होईल. मग त्यामुळे ते माझं शिक्षण झालं आणि मी काही त्या लोकांच्या गोष्टीवर लक्षच द्यायची मला कोण टीज करताय, कोण मला हसतायत, कोण मला काय बोलतायत. आणि माझे जे प्रोफेसर होते ते खूप चांगले होते. आता ते पुण्याला आहेत, ते नागपूरलाही होते खूप वर्ष आधी, मुंबईहून ट्रान्सफर होऊन नागपूरला होते मग तिथून आता ते पुण्याला आहेत. ते खूप चांगले होते चांदलकर सर म्हणून. मग ते मला सांगायचे आणि त्यांनी लोकांची समज बदलून टाकली होती का जर असे आहेत तर ते असं समजा तुमच्या ताई आहेत त्या शिकायला येतात मग त्यांची मस्करी करायची. मग लोकांनी मला खूप नंतर खूप माझ्याशी चांगले वावरले. माझ्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली, माझ्यावर त्यांनी फोटो एक्झिबिशन्स लावले स्टुडंट्सनी माझ्या मित्रांनी शाळेत असे खूप त्यांनी नंतर मला खूप काही समजून घेतले. माझ्या घरी यायचे ते. एकंदरीत या पूर्ण जीवन प्रवासामध्ये जर एखादा ताण तणाव निर्माण झाला तर आपण काय करतो? ताण तणाव हे कुणाच्या जीवनात नाहीये हे सांगा मला. आणि आम्ही किन्नर असल्यामुळे आमच्या जीवनात तर जास्तच. कारण का लहान वयातच आम्ही आईबापाचं घर सोडून टाकतो मग समस्या खूप मोठ्या असतात. जग एवढं मोठं असते त्याला कसं फेस करतो मग ते कसं करायचं असतं बघ. आता तुम्हाला तर करताना नातेवाईक असतात, चुलते मामा काका मावशी, आम्हालाही तेही नसतात. तुम्ही कसं एवढं मोठं जग असतं, अत्याचार किती खूप आणि त्यातून पोट भरायचं असतं, त्यातून सहाराही नसतो. मग काय करणार? मग त्यावेळेस आम्ही नाचतो गातो, आम्हाला एखादी गुरु भेटली चांगली भेटली तर आमचं जीवन चांगलं करते, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करते. जशी आता माझी गुरु आहे ती खूप मोठी नायक आहे मुंबईची, पण ती त्या सर्व गोष्टींना आम्हाला कधीच तिने रोकलं नाही का तुम्ही एज्युकेशन का करता किंवा तुम्ही शिक्षण एवढं का करता का तुमच्यातले किन्नर डॉक्टर का होत आहेत हे का करता, तिने कधीच रोकलं नाही. ती बोलली जर माझं जीवन 80 भिका मागून हेच गेलंय, तुमच्या जीवनात जर हे चांगलं होत असेल आणि तुमच्या पुढे जर येणारं फ्युचर अजून किन्नराचं बदली होत असेल तर ते नक्कीच होऊ द्या. झालंच पाहिजे डेव्हलपमेंट, हे झालंच पाहिजे ना सर. बरं, आता एकंदरीत या समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ह्या समाजाला बघा, मी तर हेच सांगते का किन्नर आहोत आम्ही आणि आम्ही आमचे हक्क सरकारकडून मागू शकतो पण आम्हाला त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, जागरूक होणं गरजेचं आहे आणि समाजाला घेऊन समाजाच्या संगती चालून मग आपले अधिकार मागता येतात आम्हाला सरकारकडे आणि आपल्यावर होत्या अत्याचारालाही आपण लढा देऊ शकतो समाजाच्या सोबत येऊन. आणि बघा, आपण चांगले म्हणजे जग चांगलं
आपलं वावरणं कसं आहे त्याच्यावरही निर्भर असत. समोरच्या व्यक्तीही बघतात का तुम्ही कसे आहात, तुमचं वावरणं कसं आहे, तुम्ही शेजाऱ्यांशी कसे आहात, तुमचे काम जॉब्स काय आहेत, तुम्ही बोलताना कसं वावरता, ते सगळं काही इम्पॉर्टंट आहे आजकाल. आणि आमच्या किन्नरांचं कसं एज्युकेशन कमी असतं, त्यांना कोणी चांगल्या जागेवर राहायला घरं देत नाही, मग ते जोरातच बात करतात, टाळ्याच वाजवतात, थोडे रुडलीच राहतात आणि रागवतात, थोडे अशी करतात, तर लोकांना त्यांच्या प्रती असं गैरसमज होतो. हे गानडे आहेत, हे असे करतात, हे अश्लील बोलतील, हे असं बोलतील, हे अभद्र वावरतात, ह्या सगळ्या गोष्टीला लोक बघतात त्यांचे नेगेटिव्ह पॉईंट्स. पण त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स हे बघतच नाही की ते एक टायमाच्या खाण्यासाठी कुठे कुठे मरतात, सिग्नलवर भिका मागतात ते एका टाइम खाण्यासाठी आणि त्यावेळेस त्यांना गाड्या ठोकून जातात, परत ते ट्रेनमध्ये भिका मागायला जातात, त्यांचे पाय हात कापून जातात, किंवा ते अजून सेक्स वर्क करायला जात असतील रात्री अपरात्री, त्यावेळेसही त्यांना गुंडे वार बीर करून फेकून टाकतात. म्हणजे अत्याचार हा सगळीकडे. अनेकदा असं आलाय की व बनावटी किन्नर बनत चालले, एवढी बेरोजगारी वाढली की आता किन्नर बनून लोक पोटं भरायला लागले. हो, याच्याबद्दल तुमचं काय मत? ते पण आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांना घरात पोरं बाल्या असतात, त्यांच्या घरात बायको पोरं असतात, त्यांना रोजगार नसते, मग ते काय करतात, आमचा भेस करून आमच्यासारखे किन्नर दिसतात, मग ते काही करतील, उलाढाले एखाद्याला चाकू मारून निघून जातात, मग चोरी दरोडा घालतात, लोकांना मारून जातात, काय केलं त्या किन्नरने बरं असं केलं, त्यांनाही माहितीच नाही किन्नर आहे का नाही आहे. ऍक्च्युली ते माहितीच असलं पाहिजे ना, ते माहितीच नसतं काही किन्नर आहेत का नाही, मग त्यामुळे काय होतं आमच्या अख्ख्या समाजाचं नाव बदनाम होतं त्यात. तर श्रोतेहो, आज आपण सलमा खान या किन्नर प्रतिनिधींशी आपण चर्चा केली, अत्यंत भावनिक साथ तिने घातल्या की समाजाने आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, किंबहुना आम्हाला सुद्धा मानवी हक्क आहेत आणि ते मिळाले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी तरतूद केली आहे की प्रत्येक माणसाला या भूतलावर त्यांचे अधिकार दिले गेले पाहिजे. सातत्याने शासनाची ते भांडतात आपल्या हक्कासाठी, आणि प्लस त्यांनी आपल्या या समुदायात जे काही कुप्रथा आहेत त्याच्यावरही बोट ठेवला आहे की बा या किन्नर समाजामध्ये आता डॉक्टर वकील इंजिनियर घडत आहेत, समाजाने याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सलमा खान ह्या स्वतः उच्च शिक्षित आहे, आशिया खंडातील सर्वात मोठ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी MSW पूर्ण केला आहे. आईवडिलांनी घराबाहेरून काढून दिला आहे, पण तिच्या हृदयात आजही आई वडील आणि तिच्या या समुदायाचे गुरु आहेत, त्या गुरुला ते प्रमाण मानते आणि तिने या समुदायाला अत्यंत चांगला संदेश दिलेला आहे. सलमा खान आपण आलात, 90.4 अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल कॉटन सिटीच्या वतीने मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.